महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात तापमानानं उच्चांक गाठलाय. मात्र त्यातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी देण्यात आलेली आहे. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मान्सून केरळमध्ये दाखल झालाय, त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू झाली असून येत्या 4 जूनपर्यंत तो तळ कोकणात म्हणजेच रत्नागिरीमध्ये प्रवेश करेल तर 6 जूनपर्यंत पुण्यामध्ये दाखल होईल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार रेमल या चक्रीवादळामुळं मान्सून सक्रिय झाला असून तो केरळमध्ये दाखल झालाय. त्याच्या पुढील वाटचालीमध्ये कोणताही अडथळा नाहीये, तो 4 जूनला महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असून पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. राज्यासह देशात 106% इतकं मान्सूनचं प्रमाण राहील असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. मान्सूनने यावर्षी 11 दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजर मारली आहे. मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्हीही शाखा रविवारपासून अधिक बळकट होतील असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. दरम्यान राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे. पुढील आठवड्यात मान्सून दाखल होणार असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. असेच पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.